लेझर सर्जरीने चष्म्याचा नंबर काढणं, याच्यामध्ये फ्लॅपलेस, ब्लेडलेस ह्या प्रोसिजर्स जास्त चांगल्या का आहेत? नमस्ते, मी डॉक्टर रिधिमा बगली, पायोनियर मेडिलेझर पुण्या इथे कॅटरॅक्ट आणि रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहे. तर आपल्याला चष्म्याचा नंबर घालवण्याची सर्जरी लॅसिक म्हणून अतिशय पॉप्युलर आहे. लॅसिक म्हणजे आपण कॉर्निया, डोळ्याचा जो पहिला पडदा आहे, त्याच्यामध्ये एक फ्लॅप तयार करतो आणि त्याच्या खाली लेझरनी नंबर काढतो. पण आता ह्याच्या पुढची स्टेप आली आहे, ज्याला म्हणतात लेंटिक्युल सर्जरी, ज्याच्यामध्ये आपण फ्लॅप नाही तयार करत, एक कॉर्नियाच्या मधोमध चकती काढून लेझरनी कट करून ती चकती एका छोट्या 2 mm वुंडमधनं काढून घेतो. ह्याला लेंटिक्युल सर्जरी म्हणतात. सो लेंटिक्युल सर्जरी तुम्हाला तर दिसतच आहे की ह्याचा कट फक्त 2 mm आहे, त्याच्यामुळे ह्याची रिकव्हरी जास्त पटकन होते. पण फ्लॅप सर्जरीमध्ये 20 mm कट असला तर थोडे 1-2 दिवस जास्त लागतात हे पूर्ण वुंड हिलिंग होईल. पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे ॲडव्हान्टेजेस हे आहेत की जर आपण ब्लेड ह्या मशीननी फ्लॅप तयार करायला गेलो तर ह्याच्यामध्ये रिस्क असते की ब्लेड कधी कधी अर्धाच फ्लॅप कट झालं किंवा कधी कधी पूर्णच फ्लॅप कट झाला, त्याला म्हणतात फ्री कॅप, पूर्णच फ्लॅप लूज झाला, किंवा कधी कधी त्याच्यामध्ये बटन होल होऊ शकतं. सो ब्लेडनी सर्जरी करण्यामध्ये रिस्क असते आणि कुठलेच डॉक्टर, म्हणजे हे ब्लेडलेस मशीन सगळ्या सेंटर्समध्ये खरं सांगितलं तर अवेलेबल नसतं. डॉक्टर तुम्हाला सांगताना हे नाही सांगत आम्ही ब्लेडनी फ्लॅप कट करतो. सो तुम्हाला आधी हा तुमची जबाबदारी आहे रिसर्च करून बघणं की ह्या सेंटरमध्ये फेम्टोसेकंड लेझरचं मशीन आहे का. ब्लेडलेस पद्धतीने फ्लॅप कट केला तर सर्जरी जास्त सेफ असते. त्याची कॉम्प्लिकेशन्स होण्याची किंवा परत एकदा 2 महिन्यांनी फ्लॅप परत फ्रेश तयार करायला लागला ही वेळ येणं ऑलमोस्ट नाहीच्या बरोबर आहे. सो जर आपण ब्लेडलेस किंवा फेम्टोसेकंड लेझरनी फ्लॅप कट केला तर सेफ्टी बेटर असते. तरीही फ्लॅपचे काही इनहेरंट रिस्क असतात की पुढे जाऊन ह्याच्या खाली एपिथिलियल इनग्रोथ होणं, म्हणजे कॉर्नियाचा वरचा लेअर आत ग्रो व्हायला लागला, किंवा जरी मला कधी कोणाची रिट्रीटमेंट करावी लागली, हा फ्लॅप पूर्णपणे कधी हील नाही होत, मी 20 वर्षानंतर सुद्धा हाच फ्लॅप उचलू शकते आणि परत उरलेला नंबर काढू शकते, म्हणजे कॉर्नियाची स्ट्रेंथ थोडीशी वीक होऊन जाते फ्लॅप केल्यामुळे आणि हा फ्लॅप पूर्णतः 100% कधीच हील होत नाही. जे लोक कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स करतात, ॲथलीट्स असतात, त्यांना कधी डोळ्याला बॉल लागला तर फ्लॅपपेक्षा फ्लॅपलेस सर्जरी करणं कधीही बेटर आहे. फ्लॅपलेस सर्जरी 2 प्रकारच्या, एक आहे लेंटिक्युल बेस्ड सर्जरी आणि दुसरी आहे सर्फेस अब्लेशन. सर्फेस अब्लेशन सुद्धा चांगली ऑप्शन आहे पण त्याचं हिलिंग स्लोअर असतं, रिकव्हरी स्लो असते, 1-2 दिवस विजन रिकव्हर व्हायला लागतात आणि ही प्रोसिजर फक्त छोट्या नंबरसाठी सुटेबल आहे. कोणाचा नंबर आहे -2, -3 तर सर्फेस अब्लेशन करू शकता, पण मोठे नंबर ह्याच्यामध्ये परत यायचा चान्स किंवा हेज होण्याचा चान्स या प्रोसिजरमध्ये जास्त असतो. सो जस्ट लॅसिक म्हणून सर्जरी करण्याच्या ऐवजी तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये हे बघितलं पाहिजे की आपण कुठली सर्जरीसाठी ऑप्ट केलेलं आहे. ब्लेडलेस, फ्लॅपलेस म्हणजे सर्फेस अब्लेशन करतोय, हा लेंटिक्युल बेस्ड, स्माइल, सिल्क ह्या प्रोसिजर करतोय. पूर्ण माहिती घेऊनच तुम्ही सर्जरी फिक्स करा. धन्यवाद.